नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपरा एकादशी व्रतकथा बघणार आहोत एकादशी व्रतकथा ऐकल्याने एक पुण्य मिळते पुण्य प्राप्त होते तो व्हिडिओ संपूर्ण बघा अपरा एकादशी दोन हजार तेवीस व्रतकथा या संदर्भात प्रचलित आख्या एकेनुसार प्राचीन काळी महीध्वज नावाचा एक राजा होता त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज अतिशय क्रूर अनितिमान आणि अन्याय होता तो आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा त्या पाप्याने एका रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह हो, एका जंगली पिंपळाच्या झाडाखाली पुरला या अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळावर भूताच्या रूपात राहू लागला आणि अनेक दुष्कृष्टे करू लागला एके दिवशी अचानक धौम्य नावाचा ऋषी तिथून निघाले त्यांनी भूत पाहिलं आणि तपोबाळकडून त्याच्या भूतकाळ जाणून घेतले त्यांच्या तपश्चर्याच्या बळावर त्यांना या दुर्घटनेचे कारण समजले ऋषींनी प्रसन्न होऊन त्या भूताला पिंपळाच्या झाडावरून काढून टाकले आणि इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला दयाळू ऋषींनी स्वत राजाच्या भूतापासून मुक्ती मिळवण्यासाठी अपरा अचला एकादशीचे व्रत केले आणि त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी भूताला आपले पुण्य अर्पण केले या सद्गुणाच्या प्रभावामुळे राजा भूत योनीतून मुक्त झाला ऋषींचे आभार मानून दिव्य शरीर घेऊन पुष्पक विमानात बसून स्वर्गात गेला स्वर्गात। अशा प्रकारे अपरा एकादशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अपार सुख प्राप्त होते संपत्तीचे वरदान मिळते आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते तर अशा प्रकारे हे अपळा एकादशीची व्रतकथा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर जर का तुम्ही पहिल्यांदा असाल तर अशीच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ